मैं अब अनुरोध करना चाहूंगी आदरणीय किशोरीताई से आशीर्वचन पर दो शब्द कहें। दो मिनट तीन मिनट बोलने की मला जरा समय नहीं, थोड़ी बड़बड़ी है मी, त्यामुळे मी लिहून आलेले आहे ते आपल्या समोर वाचावं असं वाटतं। सर्वप्रथम अश्विनी आणि राजेंद्र या दोघांचेही मी आभार मानते। आजच्या या कार्यक्रमाला माझ्या हस्ते तिच्या सीडीचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी दोघांची आभारी आहे आणि मला त्याचा आनंदही आहे। जीवनाच्या वाटचालीत एकमेकांचा आधार असणं, सहवास असणं यापेक्षा दुसरं भाग्य नाही असं मी समजते। अश्विनीच्या या तिच्या कलेच्या वाटचालीत तिला वेळोवेळी मदत करणाऱ्या, सहाय्य करणाऱ्या, धीर देणाऱ्या राजेंद्राचं विशेषत मला खूप कौतुक आहे। अश्विनीच्या बंदिशी मी ऐकल्या, शब्दांना आणि तालांचा योग्य उपयोग आणि वेगवेगळ्या रागांचा तिने केलेला अभ्यास हा या बंदिशीत प्रकर्षानं जाणवला। बंदिशीतील शब्द सांगितिक आहे, त्यामुळे बंदिशी ऐकताना किंवा वाचताना त्यातलं लालित्य सहज लक्षात येण्यासारखं आहे। आपल्या सर्वांना या आवडतील अशी मी आशा करते। मला अश्विनीचं आणखीन एका बाबतीत कौतुक वाटतं, ते असं की भारतातील आपल्या संगीतातील गदारोळ त्याच्या अधोगतीला सर्वस्वी कारणीभूत ठरणारी टी व्हीवरील संगीत, फिल्मी संगीत, पॉप संगीत, इंडो संगीत वगैरे च्या स्वैराचारात भारताचं अभिजात संगीत रसातळाला जाण्याची वेळ आली असतानाही या कोणत्याही अधो प्रकारांची झळ तिने स्वतःला लागू दिली नाही। हे कौतुकास्पद तर आहेच, पण आमच्यासारख्यांनी तिला पुढे जाण्याचं थोडंसं धैर्य देणं हे आमचंही कर्तव्य आहे असं मी समजते। शास्त्रीय संगीत हे मूलत भावसंगीत आहे हे मी नेहमीच सांगत आले आणि त्याच्याशी अश्विनी सहमत आहे असं मी समजते। परंतु स्वतःचा वैयक्तिक भाव, एखाद्या रागाचा भाव यातला फरक स्वरसाधना करता करता लक्षात येत जातो। त्यासाठी शब्द किंवा तालात बंदिस्त असलेल्या स्वरापेक्षा निखळ स्वरविश्व काय आहे, कसा आहे याचा अभ्यास केला पाहिजे, तरच राग हे एक जिवंत अस्तित्व आहे, ते चैतन्यमय आहे याचा शोध लागू शकतो। आणि एकदा का हे आपल्या नजरेत आलं की मग आपलं स्वतंत्र अस्तित्व किती कमी आहे याची जाणीव व्हायला लागते। अशी जाणीव झाली की कलाकार जागरूकतेने पुढची साधना करतो, म्हणजेच रागातील भावाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रवासातूनच त्याला आत्म्याचं दर्शन होतं आणि आत्म्याचं म्हणजेच ज्ञानाचं किंवा आनंदाचं दर्शन किंवा प्रचिती येणं हे कलेतील अंतिम सत्य तो अनुभवू शकतो। हा प्रवास दीर्घ श्रमांचा आहे, यातून आपल्यातील षड्रिपुंच उच्चाटन व्हायला मदत होत असते आणि शेवटी शरीर हे नाशवंत असून आत्मा हा अविनाशी आहे याचा प्रत्यय येऊ शकतो। अशी ही वाटचाल कितीही कठीण असली तरी दुरापास्त नक्कीच नाही। अश्विनीला या सर्वाचा प्रत्यय यावा, भारताचं अभिजात संगीत तिने जगाला दाखवावं आणि हे सर्व करण्यासाठी तिला ईश्वराने उदंड शक्ती द्यावी, तिचं आयुष्य निर्विघ्न करावं, तिला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते।